जय मल्हारने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे माहितीमुळे नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागृती होते असे प्रतिपादन न्यायाधीश पी व्ही शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या निर्देशाप्रमाणे पॅन इंडिया योजनेअंतर्गत 2 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान देशभरात कायद्याची माहिती व्हावी यासाठी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होते. त्या अनुषंगानं प्रभात फेरीचं आयोजन तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विधी सेवा सप्ताहानिमित्ताने शहरातील आमलीवारी चौफुली ते बाजारातून कालिका माता मंदिरापर्यंत कायदेविषयक प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी विधी सेवा सप्ताहाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक माजी आमदार नरेंद्र पाडवी यांच्या हस्ते प्रभात फेरीचं उद्घाटन करण्यात आले. सदर प्रभात फेरी ही बाजारपेठेतून कालिका माता मंदिर परिसरात सांगता करण्यात आली. विधी सेवा सप्ताह समारोप कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश पी व्ही शिंदे यांनी सांगितले की भारतातील प्रत्येक नागरिकाला कायद्याची तोंड ओळख असणे आवश्यक आहे. कायद्याची तोंड ओळख नसल्यास आपले अधिकार कळणार नाही. म्हणून स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षीसुद्धा गावोगावी कायद्याची ओळख नसल्यामुळे त्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आझादीच्या अमृत महोत्सव आणि विधी सेवा सप्ताहानिमित्त न्यायाधीश वर्ग खेडोपाडी जाऊन कायदेशीर शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करीत आहेत. या विधी सेवा सप्ताहात प्रत्येक नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन न्यायाधीश पी व्ही शिंदे यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे यांनी वाहतूक नियम पाळण्याची व प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र पाडवी हे होते. सदर कार्यक्रमास सरकारी वकील ॲडव्होकेट एम आय मंसुरी, ॲडव्होकेट आर आर मराठे, ॲडव्होकेट राजेंद्र जैन, ॲडव्होकेट रूपसिंग टी वसावे, ॲडव्होकेट आर टी वसावे, ॲडव्होकेट डी डी पाडवी, ॲडव्होकेट गजमल वसावे, ॲडव्होकेट कैलास वसावे, ॲडव्होकेट जितेंद्र वसावे, ॲडव्होकेट फुलसिंग वळवी, ॲडव्होकेट सुरेश वसावे, ॲडव्होकेट जे के राऊत, ॲडव्होकेट जे टी तडवी, ॲडव्होकेट गौरी पाटील, ॲडव्होकेट व्ही एस वळवी, ॲडव्होकेट जी जी वसावे, ॲडव्होकेट पी व्ही ठोंबरे, ॲडव्होकेट येशू वसावे, डॉक्टर योगेश कुलकर्णी, राजेश्वर सिंग पाडवी, प्राध्यापक दिनेश करात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट पी आर ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मनोज मधोळकर यांनी केले. तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार ॲडव्होकेट संग्राम पाडवी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीसाठी अक्कलकुवा न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री विनायक एस तडवी, श्रीमती जे टी वळवी, एस के अहिरे, योगेश साळुंके, एस टी पाटील, संतोष ठाकूर व सी ए ठाकरे, मनोज लोहार, ईश्वर वसावे यांनी परिश्रम घेतले. सदर प्रभात फेरी व लायन्स क्लब विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे विद्यार्थी व आदर्श विद्यालय सह विविध संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. कुणी भ्रूण हत्या केली तर कायद्याने गुन्हा आहे. भ्रूण हत्या करणे, लिंगनिदान टेस्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि ते करू नका. हा छोटासा संदेश आपण त्या एका वाक्यातनं दिला होता. तसंच आपल्या वरिष्ठांचा मान सन्मान राखा आणि त्यांच्यात आपल्या उद्याचे भविष्य बघा. म्हणजे प्रत्येकजण भविष्यात हा वयस्कर होत असतो, त्याला हे लक्षात येत नाही. आज आपण आपल्या आईवडिलांवर जे आईवडिलांशी ज्या पद्धतीने वागतो त्याच याच्यातनं आपल्यालाही जायचं असतं. म्हणून असा संदेश होता. त्यातही परत कायदा आहेच, त्याच बाबतीत आहे. वरिष्ठ नागरिकांबाबतीत असलेला कायदा आहे. ज्यावेळेस आपल्याकडनं वरिष्ठ नागरिकांना, आपल्या घरातल्या वरिष्ठ नागरिकांना व्यवस्थित वागवलं जात नाही तेव्हा त्या वरिष्ठ नागरिकांना कायद्याने संरक्षित केलेलं आहे. तो त्या संदेशात आपण दिला होता. म्हणजे प्रत्येक आपला आजचा बॅनर जेव्हा तुम्ही रॅलीतनं घेऊन फिरत होता तेव्हा त्या प्रत्येक बॅनरमधील असलेल्या वाक्यामध्ये तो वाक्य एक कायदा सांगून जात होता. तेव्हा मला वाटतं ते सगळं सांगण्यापेक्षा रॅलीतली वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवली सगळ्यांनी आज रॅलीमध्ये फिरत असताना आमच्याबरोबर, तरी तुम्हाला बरेचसे कायदे माहिती होतील आणि आमचासुद्धा आजची जी रॅली काढली त्याचा उद्देश सफल होईल असं मला वाटतं. त्याची माहिती कमी असल्यामुळं लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश या कार्यक्रमामागचा आहे. मित्रांनो, अत्यंत छोटे छोटे कायदे देखील आपल्याला माहिती नाहीत. आता मी माझ्या छोट्या तरुण मित्रमैत्रिणींना विचारतो, प्रश्न विचारतो एक, की आपण रस्त्यानं चालत जातो, पायी जाताना आपण रस्त्याच्या उजव्या साईडनं चाललं पाहिजे का डाव्या साईडनं चाललं पाहिजे? डावा, पूर्ण चूक. कार्ड यायचं पोस्टाच्या, 15 पैशाने मिळायचे तेव्हा पोस्ट कार्ड्स.
आता त्या सगळ्या सोशल ह्याच्यामुळे पोस्ट कार्ड आंतरदेशीय कार्ड वगैरे नाही का ते कमी झालं आता वापर, परंतु त्याच्यावर काही ना काही संदेश लिहिलेला असायचा, जंगलतोड वाचवा, जंगलतोड करू नका किंवा मुली वाचवा, त्याचाच हा पण एक संदेश मी पाहिला होता. रास्ते पर चलते समय दैने बाजू से चलिए असा हिंदीमध्ये मजकूर छापला होता, तो आमच्या एकदम डोक्यात फिट बसला. पण अजूनही दुर्दैवानं हा एकदम साधा बेसिक प्रश्न आहे. आपण रस्त्यानं सगळेच जातो, चालतो, चालत जाताना आपण उजव्या साईडनं का चाललं पाहिजे? कारण समोरून येणारी गाडी आहे ती त्याच्या डाव्या बाजूनं चालते, म्हणजे तुम्हाला समोर बघून चालता येतं बरोबर. तुम्ही डाव्या बाजूनं जर का चालत चालला तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मागं बघा लागतं, मागणं गाडी येते की नाही, बरोबर आहे का नाही? ह्यासाठी हा नियम आहे, सिम्पल नियम आहे, पण कोणाला माहीत नाही. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा हा बेसिक नियम आहे, आपल्याला रस्त्यावर पडलं की आपण चालताना उजव्या बाजूनं चाललं पाहिजे, गाडी चालवताना सायकल चालवताना डाव्या साईडनं चालवलं पाहिजे, बरोबर आहे? तर असे अनंत कायदे आहेत, रस्त्यावर थुकलं तरी ते गुन्हा. आणि त्या कायद्याचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे. ज्यावेळेस कुठली गोष्ट आपल्याला माहिती आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचं जर आपण योग्य रीतीने पालन करत असू तर कायदा आपल्याला संरक्षण करत असतो. या मतितार्थ घेऊन, ह्या उद्देश घेऊन आम्ही 2 ऑक्टोबरपासून तर आजपर्यंत हा कार्यक्रम पुढे नेत आहे.